गोटा बनवताना जे हा मुक्त संचार गोटा बनवला ना, त्यामुळे मला म्हणजे आत्ता अशी कंडिशन आहे की डॉक्टर फक्त सिमेंट देण्यासाठीच येतात आपल्याकडे. मला गॅरंटी होती की बाबा आपण काही ना काहीतरी सक्सेस होऊ शकतो ह्याच्यातून. म्हणजे दीड एकर टोमॅटो केलो मला, त्यातून एक माझं साधारणतः बराच खर्च झाला, एक 1.5 लाख रुपये खर्च झाला होता. एक रुपयासुद्धा मिळाला नव्हता. म्हणजे त्यातलंच पैसे फक्त त्याच्यात घालत राहिलो. घरातनं रुपये घेतला नाही, काही नाही, फक्त माझं क्षेत्र 1.5 एकर होतं. आता परत नंतर ना म्हटलं की आपल्याला घ्यायचे तर चांगल्याच क्वालिटीच्या गाया घ्यायच्या, मग त्याच्यावरती मी जास्त भरली. एक गाय आहे, मी दूध माल चालू करतो, मला उचलते. त्यांनी मला 50,000 रुपये ऍडव्हान्स दिला पहिल्या गायीवर. एका माझं काय बाहेर मन लागत नव्हतं. आता व्यवसाय घरच्यांना म्हणलं की आपल्याला गायी घ्यायचे, बाबा तर घरच्यांचा सबसेल विरोध होता ह्या व्यवसायासाठी. त्याने मला सुरुवातीला 1-2 कालवडी दिल्या. ते म्हणलं हे माझ्याकडून कालवडी घे आणि तुला सुरुवातच करायची तर कर सुरुवात. मग नंतर ना मी ठरवलं की बाबा काय नाही, आपण आता गायी पाळणच करायचं. काय 2 रुपये कमी मिळून देत, पण गॅरंटीचं पैसे मिळायला पाहिजे. त्यावेळेस ठरवलं की आपण गायांचा व्यवसाय करायचा आणि दुधाचा व्यवसाय करायचा. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय बारामती परिसरातील शिरसणी या गावामध्ये आणि एक तरुण दुग्ध व्यवसाय करतोय. शेतकरी मित्रांनो, 8 गायी आणि 8 अतिशय जातीवंत कालवडी त्यांनी संगोपन केलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, या गायी संगोपन करत असताना, दुग्ध व्यवसाय करत असताना त्यांना हा व्यवसाय परवडतोय का, एक तरुण म्हणून दुग्ध व्यवसायाकडे यांनी कशा दृष्टीनं पाहिलं, आज यांच्या दुग्ध व्यवसायात कशा प्रकारचं नियोजन चालतं, तसेच उत्कृष्ट अशा चांगल्या जातिवंत कालवडी त्यांनी पायदाशीवरती का भर दिला, याविषयीची संपूर्ण अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत प्रदीप रामचंद्र खलाटे यांच्याकडून, मुक्काम पोस्ट शिरसणे, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांच्याकडून. नमस्कार प्रदीप. नमस्ते. तर प्रदीपजी, सुरुवातीला परिचय करून द्या आपला. नमस्ते, मी प्रदीप रामचंद्र खलाटे, मुक्काम पोस्ट शिरसणे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. म्हणजे की आता या दुग्ध व्यवसायाकडे कसं काय वळाला तुम्ही? आधी मी शेती करत होतो. म्हणजे माझा डिप्लोमा झाला सिव्हिल. त्यानंतर मला म्हणजे पहिल्यापासून शेतीची आवड होती. शेतीची आवड असल्यामुळे मी पहिल्यांदा शेती तरकारी वगैरे करत होतो. पण तरकारीला काय म्हणजे असा भाव कधी येईल, खर्च जास्त व्हायचा, कधी खर्चच निघत नव्हता. म्हणून मग नंतर ना मी परत विचार केला की आता हे तरकारीचा बाबा काही विषय व्यवस्थित आपल्याला वाटाना, तर आपल्याला दुसरा काहीतरी शाश्वत असा धंदा पाहिजे. मग नंतर ना मी थोड्या दिवसांनी तरकारी केल्यानंतर ना एक काही दिवसांनी मला पहिल्यापासून गायींची तर आवड होतीच. मग नंतर ना मी ठरवलं की बाबा काय नाही, आपण आता गायी पाळणंच करायचं. बरं. आणि त्याच्यानंतर ना मी सुरुवातीला माझ्याकडे एक गाय नव्हती किंवा काय नव्हतं, एक छोटंसं शेड होतं, हे समोर दिसतं एवढं छोटंसं शेड होतं फक्त. मग मी माझ्या मित्राकडून मित्राला म्हणलं बाबा मला असं असं गायींचा व्यवसाय करायचा. त्याच्या 40-50 गायी होत्या. बरं. त्याने मला सुरुवातीला 1-2 कालवडी दिल्या. ते म्हणलं हे माझ्याकडून कालवडी घे आणि तुला सुरुवातच करायची तर कर सुरुवात. मग त्या 2 कालवडी आणल्या मी. त्याच्यानंतर मी म्हणलं की बाबा आता आपण काय करू, आणखी कालवडी वाढवू. आता गाय सुरुवातीला गाय घ्यायची म्हणलं तर माझ्याकडे काही पैसे नव्हते. आता व्यवसाय घरच्यांना म्हणलं की आपल्याला गायी घ्यायचे, बाबा तर घरच्यांचा सबसेल विरोध होता ह्या व्यवसायासाठी. दुग्ध व्यवसायासाठी विरोध असायचं कारण काय? म्हणजे जुन्या वेळेस नाही, त्यांच्या पाठीमागच्या काळात त्यांनी दुग्ध व्यवसाय केला. पण त्याच्यात कसं कष्ट भरपूर होतं. त्यावेळेस कसं की म्हणजे बाबा चापकटर नव्हते किंवा आपले धाराच्या मशीन नव्हत्या, मुरघास नव्हता, किंवा मुक्तगोटा तर संकल्पना नव्हतीच त्यावेळेस. मग ते त्यांना त्या अवघड गोष्टी वाटायच्या, नाही का, ते लोटायचा त्रास, ह्याचा त्रास. मग ते म्हणले की हे असले आपल्याला काही व्यवसाय नको. आता शिक्षण आपलं झालंय डिप्लोमा. ते म्हणायचे की बाबा तू शिक्षण की कन्स्ट्रक्शन व्यवसायाशी रिलेटेड तिकडे काही पण कर, पण हिथं काय थांबू नको, हिथं काय करू नको. आता माझं काय बाहेर मन लागत नव्हतं. मित्रांनो, या चॅनेलवरती आपण जर नवीन असाल तर हा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अष्टदीप क्रिएशन्स, एकच ध्यास, शेतीचा विकास, शेतीचा विकास, शेतीचा विकास. मला करायचा होता हिताच व्यवसाय. मग मी नंतर ना काय केलं, मी घरच्यांचा विरोध म्हणजे पत्करून त्या कालवडी आणल्या. त्याच्यानंतर ना माझ्याकडे थोडेफार पैसे होते, त्याच्यात मी आणखी 2-3 कालवडी विकत घेतल्या त्याच्याबरोबर. अशा माझ्या एक साधारण पहिल्यांदा 5 कालवडी तयार झाल्या. 5 कालवडी माझ्या तयार झाल्यानंतर ना आता मी त्या कालवडी म्हणजे आल्या साधारणतः एक आणले की 1-2-4 महिने सांभाळले की लावायचे रंगातच होते तसे. मग त्या कालवडी मी 1-4-5 महिने सगळ्या लावल्या.
गाब राहिल्या त्या. जशीच कालवड व्यायला होईल तशी माझी पहिली जी कालवड व्यायला झाली त्या कालवडीच्या ह्याच्यावरती डेअरीवाल्याकडे गेलो. त्याला म्हणलं की बाबा आपली एक गाय आहे मी दूध तुम्हाला चालू करतो मला उचलत्या. त्यांनी मला 50,000 रुपये ॲडव्हान्स दिला पहिल्या गायवर एका. त्या दोन गाया माझ्या एक संकट मी 50,000 ची एक गाय आणली त्यातून दोन गाया चालू झाल्या दुधाच्या. दोन गाया चालू झाल्यानंतर ना मला परत जसंच मी काय करायचो मग त्याच्यातनं त्याचा ॲडव्हान्स कवर केला. त्यावेळेस दर बी साधारणतः म्हणजे 4 वर्षापूर्वी 26 रुपये होता. मग त्याच्यानंतरनं मी एक साधारणतः बघा त्या दोन गायवांवरती ती उचल कवर केली. ती उचल कवर होत आल्यानंतरनं परत एक त्यांच्याकडे गेलो की बाबा अजून एक गाय घ्यायची आपल्याला. तर 65,000 रुपये त्यांनी मला परत ॲडव्हान्स दिला. परत एक गाय आणली म्हणजे तो पहिला ॲडव्हान्स फिटल्यानंतर. हो पहिला ॲडव्हान्स फिटल्यानंतर मग एक झालं की एक अशी जशीच कालवड व्यायला होईल किंवा गाय व्यायला होईल गोट्यातली तशीच एक गाय विकत आणायचो. बरं मग आता परत नंतर ना म्हटलं की आपल्याला घ्यायचे तर चांगल्याच क्वालिटीच्या गाया घ्यायच्या. मग त्याच्यावरती मी जास्त भर दिला. मी बारामती बाजारातून व्यापाऱ्यांकडून बेंगलोरच्या बी गाया ती व्यापारी आणत होते अशा गाया चांगल्या चांगल्या म्हणजे 90,000 1-1 लाख रुपये देऊन गाय 1-1 खरेदी केली मी. बरं बरं म्हणजे त्यातलंच पैसे फक्त त्याच्यात घालत राहिलो. घरातनं रुपये घेतला नाही काय नाही फक्त माझं क्षेत्र 1-1.5 एकर होतं म्हणलं त्याला आपल्याला खताची बी गरज आहे शेणखताची. आणि शेणखताची गरज असल्यामुळं आपल्याला तर म्हणलं जर आपल्याला ऊसाची शेती किंवा आणखी कोणती पिकं चांगली जर काढायची म्हणलं तर शेणखत लागतं. हे आपण काय करतो आहे शेणखत आणण्या वाचून ते काय घालत नाही करत नाही तर म्हणलं काय होईल ते होईल आपल्याला शेणखत मिळलं तर पहिल्यांदा चालेल अशा बी उद्देशाने परत हे केलं सुरुवात केली. त्याच्यानंतर म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीच्या फक्त सुरुवातीला जे माझ्याकडून काही ठराविक 2-3 गाय अशा मी खराब घेतल्या म्हणजे नाही का म्हणजे की कमी किमतीतल्या म्हणजे मला माझ्याकडे त्यावेळेस पैसे बी नव्हते. बरोबर त्याच्यानंतर ना मी असं हे केलं की आपल्याला चांगली तर सांभाळायची किंवा आपल्याला खर्च तेवढाच करायचा आहे. मग आपण दूध देणारे चांगल्या प्रतीच्या चांगले पैसे देऊन गाया घेतल्या आणि हा व्यवसाय मग पुढं वाढवत राहिला. बर असा विषय करत गेलो. पहिल्यांदा माझं सुरुवातीला एक मग म्हणलं बांधून ठेवण्यापेक्षा आपण मुक्त गोट्याची संकल्पना मला समजली की असा मुक्त गोटा तर माझ्याकडे जागा बी होती बऱ्यापैकी. सुरुवातीला मी पैसे कमी असल्यामुळं छोटासा गोटा केला आणि त्याच्यातून परत नंतर ना मग असा गोटा वाढवत जसं पैसे येतील गोट्यातूनच जसं पेमेंट येईल जसं पगार होतील तसं वाढवत गोटा मग हा मोठ्या स्वरूपाचा गोटा बनवला असा अशा पद्धतीचा. त्याच्यातनं यूट्यूबवरनं माहिती घेतली की बघा मुक्त गोटा कसा असावा काय पंजाबचे गोटे बघितले किंवा आपले इथले गोटे बघितले आणि त्या पद्धतीनं आपल्याला आपल्या जागेमध्ये जसा सोयीस्कर वाटेल असा गोटा तयार केला. त्यातून कालवडींचा वेगळा गोटा केला नंतरनं गायांचा दूध देणारा वेगळा केला. मग नंतरनं अशा बाकीच्या सुधारणा करत अशा प्रकारे गोटा हा तयार केला. बरोबर म्हणजे की तुम्ही स्थिर झाला दुग्ध हो स्थिर झाला. परंतु ज्या मित्राकडून कालवड्या आणल्या होत्या हो त्या गाय किती दिवस ठेवल्या तुम्ही तुमच्याकडे? नाही त्या सुरुवातीला म्हणजे बऱ्यापैकी एवढ्या काय क्वालिटीच्या नव्हत्या सुरुवातीच्या. मदत केली होती पण त्याच्यावरतीच मी चांगल्या क्वालिटीच्या गाया घेतल्या आणि ज्या मग पहिल्या खराब गाया असतील किंवा कमी क्वालिटीच्या असतील कमी दुधाच्या त्या गाया विकून टाकल्या. त्याच्यातूनच परत पैसे उभं करून इतर बाकी म्हणजे खर्च ही ती केली आणि गोटा वगैरे बनवला किंवा नवीन गायी आणल्या. परत पण तुम्हाला कधी वाटलं की आपल्याला फक्त दुग्ध व्यवसायच करायचा आहे? म्हणजे की काय मुवमेंट होता तो काय क्षण होता की कधी तुम्हाला मन परिवर्तन झालं तुमचं? माझं मन परिवर्तन व्हायचं बघायचं झालं तसं तर मी काय केलं तर टोमॅटो केलं होतं 1.5 एकर टोमॅटो केलं होतं. बरं आणि 1.5 एकर टोमॅटो केलं मला त्यातून एक माझं साधारणतः बराच खर्च झाला 1-1.5 लाख रुपये खर्च झाला होता. बरं 1 रुपया सुद्धा मिळाला नव्हता. तर म्हणलं त्यावेळेस म्हणलं बाबा आपल्याला 2 रुपये कमी मिळू द्यात काय 2 रुपये कमी मिळून देत पण गॅरंटीचं पैसे मिळलं पाहिजे. त्यावेळेस ठरवलं की आपण गायांचा व्यवसाय करायचा दुधाचा व्यवसाय करायचा. पण त्यावेळेस प्रदीप जी दुग्ध व्यवसाय आपण करत होता पण दुधाला पण एवढा काय समाधानकारक दर नव्हता. हा नव्हता तरी पण तुम्ही वळत होता दुग्ध व्यवसायाकडे. हा बरोबर. एवढी खात्री का वाटली तुम्हाला? नाही एक म्हणजे मला लहानपणापासून आवड होती माझ्याकडे होत्या त्यातून मी कॅल्क्युलेशन करायचो की बाबा एवढं असं जर असेल तर बाबा त्याच्यात काय काय तोटे आहेत हे बघितलं पाहिजेत आपण. मग मी आमच्याच आधीच्या म्हणजे घरच्यांच्या ह्याच्यावर अनुभवून की बाबा आपल्याला काय काय सुधारणा केल्या पाहिजेत आणि काय सुधारणा केल्या तर आपल्याला गोटा परवडू शकतोय किंवा गाय धंदा दूध धंदा परवडू शकतोय त्याचा बऱ्यापैकी म्हणजे अभ्यास केला आणि त्यानुसार मग गायींची चांगल्या प्रतीच्या गायी घेणे किंवा चांगलं कालवड संगोपन करणे किंवा म्हणजे असं मुक्त गोटा संकल्पना म्हणा किंवा हे मुर्गास म्हणा
की हे नवीन जी टेक्नॉलॉजी येत 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 गेली त्या ह्याच्यावरती मग मला गॅरंटी होती की बाबा आपण काही ना काहीतरी सक्सेस होऊ शकतो ह्याच्यातून म्हणजे बरोबर म्हणजे दुग्ध व्यवसाय बरोबर. गायनी कशी साथ दिली तुम्हाला? नाही मला गायींची म्हणजे तसं तर बघायचं झालं तर उत्तम साथ मिळली म्हणजे खरं सांगायचं झालं तर म्हणजे काय होतं बऱ्याच वेळा आता म्हणजे माझ्या पाठीमागच्या आमच्या घरच्यांच्या ज्यावेळेस गायी होत्या म्हणजे घरची ज्यावेळेस गायींचा धंदा करत होती त्यावेळेस गाया काय गाया मेल्या काय काय झालं नाही का कोणाला काय वेळ झाली कोणाला काय झालं पण माझं नशीब असं चांगलं की माझ्या तो काही म्हणजे तो फटका बसला नाही आणि त्याला कारण बी आहे त्याला मी गोटा बनवताना जे हा मुक्त संचार गोटा बनवला ना त्यामुळं मला म्हणजे आता अशी कंडिशन आहे की डॉक्टर फक्त सिमेंट देण्यासाठीच घेतात आपल्याकडे म्हणजे खरोखर सांगायचं झालं तर ह्याच्यातली कोणती काही आजारी वगैरे काही पडत नाही काय नाही काय नाही असं म्हणजे मुक्त गोटा किंवा तुमचं जे दैनंदिन नियोजन आहे ते नियोजनामुळे नियोजन सगळं क्लिअर राहिलं पाणी जागच्या जागेवरती वेळच्या वेळेला खायला सगळं म्हणजे सगळं नियोजन आमचं टाइम टू टाइम असतं त्यामुळं म्हणजे अतिशय म्हणजे व्यवस्थित चाललेले आहे. बरोबर. पण प्रदीप जी मुक्त गोटा करायच्या उद्देशानेच तुम्ही दुग्ध व्यवसाय केला का की तुम्हाला शेतीला जोड व्यवसाय म्हणूनच करायचा होता? नाही नाही शेतीला जोड व्यवसाय तर पाहिजेच होता क्षेत्र आपल्याकडे जास्त होतं आणि सांगितल्याप्रमाणे तरकारीचं काही पिकत नव्हतं ऊसाच्या परवडत नव्हतं आणि ऊसाच्या शेतीसाठी शेणखत बी लागत होतं आणि एकच वर्ष सर्व जी ऊसावरती गुतवायचं नाही का क्षेत्र बरोबर ते टप्प्याटप्प्या त्याच्यापेक्षा मग निम्म खाया गायांचं समजा निम्मा ऊस राहतोय तेच पलटलं की परत ऊस ज्या काढलं त्या क्षेत्रात गायांचं खायला राहतंय परत ज्या ह्याच्यात ऊसाचं पीक हे दोन्ही आलटपालटी करून चालवलेलं आहे साधारणतः. आता कसं चालतं दैनंदिन नियोजन कसं आहे आपल्या या गोठ्यातलं? दैनंदिन नियोजन म्हणजे काय झालं पहिल्या सुरुवातीला मी माझं स्वतः करत होतो सो गोठा सगळा सेट केला आणि गोठा सगळा सेट केल्यावरती माझा व्यवसाय मी परत कन्स्ट्रक्शनचा वाढवला तिकडं म्हणजे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय वाढवल्यानंतर न मग आता म्हणलं आपण तर इथं कंटिन्यू वेळ देऊ शकत नाही बर मग आपलं म्हणलं आपल्याला एका लेबरची जरूरत आहे म्हणलं म्हणजे मजूर गरजेचं आहे पण कारण की आपलं हे बी चालतंय व्यवस्थित बाहेरचा बी काहीतरी इन्कम आणखी सोर्स पाहिजे त्यामुळं म्हणलं आपण जरी बाहेर लक्ष दिलं तर हिथं मग एक लेबर असा बिहारी लेबर ठेवलेला आहे तो सर्व गोट्याचं म्हणजे बघतो सर्व गायांचा चारा आणण्यापासून चारा टाकणे धारा काढणे सगळं तो एक लेबर हँडल करतो गोटा असा व्यवस्थित बनवल्यामुळं लेबरला जास्त मध्ये त्रास नाही त्याच्या. बरोबर.